नमस्कार मित्रांनो, आजपर्यंत आपण वेगवेगळे ऑनलाईन टीचिंग टूल्स आणि डिजिटल टीचिंग टूल्स वगैरे याचा अभ्यास करत आलेलो आहोत. त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाईज ॲप हे एक ऑनलाईन टीचिंगसाठी एक उत्कृष्ट ॲप आहे याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत. या ॲपचा वापर ॲक्च्युली केवळ ऑनलाईन टीचिंगसाठी न होता तो ऑनलाईन टीचिंग प्लस ऑफलाईन वर्कसाठी सुद्धा आपल्याला होतो. आणि हे ॲप वापरताना अतिशय सोपं आहे आणि याचं पूर्ण प्रात्यक्षिक मी आता तुम्हाला इथं दाखवत आहे. वाईज ॲप वापरत असताना ते मोबाईलवर तसंच डेस्कटॉपवर या दोन्ही ठिकाणी आपल्याला वापरता येईल. दोन्ही ठिकाणी त्याचा वापर कसा करायचा हे पण आपण पाहूया. आता इथं जास्त वेळा इथं वापर केलेला आहे त्यामुळं आपोआपच इथं ब्राउझरमध्ये तुम्हाला वाईज ॲप यूट्यूब व्हिडिओ किंवा वाईज ॲप असं आलेलंच आहे. मी पहिल्यांदा वाईज ॲप म्हणून सर्चला देतो. सर्चला दिल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं वेगवेगळे ॲप्लिकेशन इथं डाउनलोड वाईज ॲप किंवा डायरेक्टली वाईज ॲपला जरी तुम्ही क्लिक केलं तरी चालेल डेस्कटॉपमध्ये काम करताना. ओके, आता इथं डेस्कटॉपमध्ये काम करत असताना वाईज ॲपला मी क्लिक केलं, परंतु मी वाईज ॲपला ॲक्च्युली लॉग इन असल्यामुळं माझ्या इथं डायरेक्टली माझे जे क्लास क्रिएट केलेले आहेत ते इथं ओपन झालेले आहेत. पण आपण जर न्यू असेल तर काय करता येईल ते पाहूया. आपण इथं वाईज ॲपला क्लिक केल्यानंतर मी इथं पहिल्यांदा माझ्या अकाउंटमधून लॉगआउट होतो. तर वाईज ॲपला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक असा विंडो येईल या पद्धतीनं. इथं तुम्ही तुमचा मोबाईल नंबर पहिल्यांदा इनपुट करा. ओके, मोबाईल नंबर इनपुट केल्यानंतर आपल्याला ओ टी पी येईल आपल्या मोबाईलवर. त्या तर त्या समोर आपण आता इथं ओ टी पी टाईप करणार. ओ टी पी रिसिव्ड ऑन मोबाईल हा टाकायचा आहे. आता इथं जो ओ टी पी आलेला आहे तो मी एंटर करतो आहे. आय एम नॉट रोबो आणि नंतर साइन इन म्हणा. आता तुमचं काय होईल, हे ॲप ओपन झालेलं आहे. तुमचंही अशा पद्धतीनंच ओपन होईल, फक्त इथं क्लासेस कोणतेही नसतील असं असेल तर त्यामध्ये ॲड क्लासला तुम्ही पहिल्यांदाच जाल. ॲड क्लासला गेल्यानंतर म्हणजे तुम्ही हे ॲप एखाद्या क्लासरूमसाठी वापरायचं असेल तर डेस्कटॉपवर असताना पहिल्यांदा तुम्हाला ॲड ॲपला गेल्यानंतर इथं क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आता इथं एखादा क्लासरूम तुम्हाला क्रिएट करायचा असेल तर क्लास नेम त्याचं काय असेल, समजा ट्वेल्थ सायन्स डिव्हिजन असेल तरी टाकू शकताय. सब्जेक्ट टाकायचा असेल तरी तुम्ही टाकू शकता एखादा. अशा पद्धतीनं आणि किंवा खालच्या बाजूला सब्जेक्टच्या ऐवजी तुम्ही डिव्हिजन टाकली तरी चालणार आहे. ओके, आता इथं टाइम टेबल पण आपल्याला एंटर करायला सोय आहे. टाइम टेबल करायचं नसेल तुम्हाला ॲड तर तुम्ही स्किप आणि ॲड लेटर आहे त्याला क्लिक केलं तरी चालेल. आणि टाइम टेबल टाकायचं असेल तर समजा मंडेला हा तास कधी असणार आहे त्याला क्लिक केलं, मग साडेनऊ ते साडेदहा ठीक आहे. मंगळवारी कधी असेल, बुधवार वगैरे या पद्धतीनं तुम्ही याला क्लिक करू शकाल. समजा गुरुवारी नसेल तर ओनली फ्रायडे अँड सॅटरडे ठेवू शकताय. आणि जे काही टायमिंग असेल याला तुम्ही क्लिक केल्यानंतर हे चेंज पण तुम्हाला करता येणार आहे इथं. अशा पद्धतीनं इथं टायमिंगवर मी क्लिक केलं, या बाजूला 10:30 इथं घेतलं. आता इथं 10:30 ऐवजी 11:30. ओके, म्हणजे हा टाईम हे 9:30 to 10:30 आहे, इथं 10:30 to 11:30 केलं. अशा पद्धतीनं टाईम बदलून तुम्ही ठेवू शकताय तुमचे जे काही सब्जेक्ट्स असतील त्या पद्धतीनं. ओके, आणि नंतर मंडेला समजा आपल्याला एकापेक्षा जास्त पिरियड्स लावायचे असतील तर तुम्ही हे 9:30 to 10:30 लावलेलं आहे. तुम्हाला दुसरा लावायचा असेल त्याच्या पुढचा तर समजा तुम्ही 10:30 to 11:30 असा लावू शकताय. आणि त्याच्या पुढचा जर लावायचा असेल मंडेलाच तर इथं क्लिक केल्यानंतर सिलेक्ट केलं, आता इथं 11:30 टाकूया आपण टू 12:30 फॉर एक्झाम्पल. तर अशा पद्धतीनं हा मंडे आहे, मंडे मंडे तर मंडेचे हे 3 तास झाले. किंवा आणखी चौथा पाहिजे असेल तरी हा आहे.
आणि हा तुम्हाला वेगळ्या टायमिंगला टाकायचा असेल, समजा संध्याकाळचा, बरोबर, पी एमला 4:30 फॉर एक्झाम्पल घेतला आपण, 2:30 फॉर एक्झाम्पल, तर अशा पद्धतीनं तुम्ही एंटर करू शकणार आहे. म्हणजे मंडेलाच आपण इथं 5 पिरियड लावायचे असले तरी तुम्ही लावू शकणार आहात. ओके, आता ॲड क्लासला क्लिक केल्यानंतर इथं हा क्लास ॲड झालेला आहे त्याच्या टाईम टेबलसह. ओके, इथं तुम्हाला दिसतो आहे. आता यापूर्वी मी केलेले जे आहेत क्लासेस ते पण तुम्ही पाहू शकता. याला मी क्लिक केलं तर इथं टाईम टेबल केलेलं नाही, बरोबर. इथं जर पाहिलं तर इथं तुम्हाला टाईम टेबल केलेलं दिसतं की कुठला पिरियड कधी यायचं, म्हणजे पिरियड किती वाजता आहे तो. ओके, आणि त्यानंतर अदर ऑप्शन्स कोणते कोणते आहेत ते पहा. इथं जर पाहिलं तर ऑल क्लासरूम्स चेक करू शकतो आहे आपण आणि रिसोर्स लायब्ररी, म्हणजे ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना ज्या काय ई कंटेंट स्वरूपामध्ये तुम्हाला नोट्स द्यायच्या असतील ई स्वरूपामध्ये, किंवा लिंक्स द्यायच्या असतील, कुठल्या वेबसाईट द्यायच्या असतील, तर त्याच्यासाठीची इथं सोय केलेली आहे ते रिसोर्स लायब्ररीमध्ये. ओके, आणि या व्यतिरिक्त आणखी कोणते ऑप्शन्स आहेत ते पहा. इथं डिस्कशन आहे, टेस्ट आहे, रिसोर्सेस हाच भाग आहे. नंतर असाइनमेंट्स तुम्ही देऊ शकताय, त्याची अटेंडन्स विद्यार्थ्यांची घेऊ शकता, पण ही अटेंडन्स म्हणजे ऑनलाईन अटेंडन्स असणार आहे ऑनलाईन क्लासेसची. आणि पार्टिसिपंट्स म्हणजे विद्यार्थी किती आहेत तुमच्या क्लासरूममध्ये ते इथं तुम्हाला दिसणार आहेत, आणि त्यांची लिस्टसुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकणार आहात. ओके, आता याचबरोबर इथं अजूनही तुम्हाला काय काय दिसतं ते पहा. तर या कोपऱ्यामध्ये तुम्हाला गो लाईव्हचं बटन दिसते. ओके, तर गो लाईव्हला क्लिक केल्यानंतर बरोबर झूम मीटिंगच ओपन होणार आहे डायरेक्टली. आणि झूम ॲप जर तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला पुढची प्रोसेस झूमची सांगायची काही आवश्यकता नाही, तो वेगळा एक भाग येईल. परंतु इथं झूम लिंक ओपन होईल आणि त्याच्यावर तुम्ही लेक्चर डिलिव्हर करणार आहात. म्हणजे तुम्ही कोणत्या क्लासचं लेक्चर घेणार आहात त्याला तुम्ही क्लिक केलं, फॉर एक्झाम्पल 12th Science A आपण क्लिक केलं आणि इथं गो लाईव्हला गेलात, तर 12th Class A एमध्ये जे काय स्टुडंट तुम्ही रजिस्टर केलेले असतील तर त्या सर्व रजिस्टरला रजिस्टर्ड स्टुडंटना नोटिफिकेशन जाईल आणि त्या नोटिफिकेशननुसार ते क्लासला जॉईन व्हायला येतील. आणि फक्त तुम्ही इथं गो लाईव्ह म्हणायचं, गो लाईव्ह म्हटलं की आपण क्लास आपला सुरू होणार आहे. आता आपण पाहूया गो लाईव्ह केल्यानंतर काय घडतं ते. इथं मी गो लाईव्ह केलं, आता ओपन झूम मीटिंग, आणि ही नेहमीची प्रोसेस तुमची आलेली आहे. ओके, या पद्धतीनं जर पाहिलं तर इथं आपली झूम मीटिंग स्टार्ट झालेली आहे. आता या झूम मीटिंगमध्ये हे खाली जे काही ऑप्शन्स आहेत, मायक्रोफोन, व्हिडिओ वगैरे, हे आपल्याला आपण याच्याबरोबर परिचित आहातच, आणि त्यामुळे याच्याबद्दल वेगळी माहिती देण्याची आपल्याला काय आवश्यकता नाही आता. ओके, तर आपण ही मीटिंग पुन्हा, आपला क्लास संपला 40 मिनिटाचा किंवा 45 मिनिटाचा, किंवा तुमचं जर पेड व्हर्जन असेल तर तुम्हाला अनलिमिटेड टाईम असेल ते टायमिंग तुम्ही 45 मिनटं, एक तास वगैरे काय तुम्हाला हवा तो ठेवू शकताय. अदरवाईज याचं लिमिट असणार आहे ते 40 मिनटं असं असणार आहे की झूम मीटिंगला जे बेसिक व्हर्जनला, बेसिक प्लॅनला जे आहे तेच. आणि तुमचं लेक्चर संपल्यानंतर तुम्ही इथं एंड मीटिंगला क्लिक करू बाहेर पडू शकता. स्क्रीन शेअर करायचं असेल तरी ते ऑप्शन्स तुम्हाला सर्व आहेतच, की स्क्रीन शेअर करायची असेल तुम्हाला तर तुम्ही करू शकणार आहात. त्याचबरोबर तुम्ही मल्टिपल पार्टिसिपंटना शेअर करायचं असेल तरी शेअर करण्यासाठी ऑप्शन देऊ शकताय. ॲडव्हान्स्ड शेअरिंग ऑप्शन्स पण आहेत. आणि पार्टिसिपंट किती झाले त्यांची नोंद करणं इथं आपल्याला काय आवश्यकता नाही, कारण आपल्या वाईज ॲपमध्येच स्टुडंटची अटेंडन्स आपोआप होणार आहे आणि कोणता स्टुडंट किती मिनटं आला होता हे पण आपल्याला कळणार आहे. ओके, तो पार्ट आपला पुढचा येईल. आता आपण झूम मीटिंगमधून बाहेर पडूया. मी एंड मीटिंग म्हणतो आणि एंड फॉर ऑल. ओके, तर हा जो क्लासरूम तयार केला होता त्याच्यातून आपण बाहेर पडलेलो आहे. आता पुन्हा आपण वाईज ॲपच्याकडेच वळूया की गो लाईव्हला गेलो होतो. आता समजा या क्लासमध्ये ॲक्च्युली स्टुडंट्स नाहीत, बरोबर. आता जो आपण नवीन क्रिएट केला तो त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना इन्व्हाइट करायचा असेल तर कसं करायचं, तर यासाठी इन्व्हाइट स्टुडंट हा ऑप्शन आलेला आहे. मग इन्व्हाइट स्टुडंट
या ऑप्शनला आपण क्लिक करतो आहे. इन्वाइट स्टूडेंटला क्लिक केल्याबरोबर इथं तुम्हाला इन्व्हिटेशनची जी लिंक आहे ती मिळते. इथं तुम्हाला जसं व्हॉट्सअपची लिंक असते तशीच ही या ॲपची लिंक आहे, ती तुम्ही कॉपी करू शकता. इथं क्लिक कॉपी करा. कॉपी केल्यानंतर इथं व्हॉट्सअप तुमचं ओपन असेल तर त्या व्हॉट्सअपवर तुम्ही ती ज्या ग्रुपला किंवा ज्या स्टुडंटला तुम्हाला पाठवायचे ही कॉपी केली आपण, कॉपीड म्हटलं. आता कॉपी केल्यानंतर इथं जर तुमचं व्हॉट्सअप ॲप असेल डेस्कटॉपला सुद्धा, तर त्या डेस्कटॉपचं व्हॉट्सअप ॲप ओपन करून आपण त्याच्यामध्ये ती त्या ग्रुपला किंवा त्या विद्यार्थ्याला ती पेस्ट करू शकतो आहे. आणि ती पेस्ट केल्यानंतर फॉर एक्झाम्पल मी दाखवतो तुम्हाला, आता हे मी व्हॉट्सअप ॲप जे आहे ते मी याच्यावरच ओपन केलेलं आहे माझ्या डेस्कटॉपवर. आता याच्यामध्ये आपण एखाद्याला लिंक पाठवायची असेल तर ती कॉपी केलेली जी लिंक आहे ती इथं मी फक्त कंट्रोल व्ही करतो आहे. ती व्ही कंट्रोल व्ही केल्याबरोबर इथं ही लिंक पेस्ट झालेली आहे आणि ही सर्व विद्यार्थ्यांसाठी किंवा पर्टिक्युलर एखाद्या विद्यार्थ्यांसाठी आपण पाठवणार आहे. आता इथं मी सेंड क्लिक केल्यानंतर हा पहा अशा पद्धतीनं मेसेज त्या विद्यार्थ्याला जाईल. तो विद्यार्थी या लिंकला क्लिक करेल आणि इथं खाली लिहिलेलं आहे पहा, लॉग इन ॲज अ स्टुडंट अँड एंटर क्लासरूम आय डी इथं दिलेला आहे. म्हणजे इथं हा विद्यार्थी क्लिक करेल त्यावेळी ते तो ॲप डाउनलोड करेल आणि डाउनलोड केल्यानंतर तो हा आय डी टाकेल जो दिलेला असेल तो. आणि तो आय डी टाकल्यानंतर काय होणार आहे की तो विद्यार्थी आपल्या या ग्रुपवर ॲड होणार आहे या वाईज ॲपच्या क्लासरूममध्ये ॲड होणार आहे. आता मी एखादा ज्याच्यामध्ये विद्यार्थी ॲड झालेले आहेत असा एक ग्रुप ओपन करतो ज्याच्यामध्ये आपल्याला कळून जाईल की विद्यार्थी ॲड झाल्यानंतर कसे दिसतं ते. ओके, तर इथं तुम्हाला पार्टिसिपंटला क्लिक केलं तर तुमच्या लक्षात येईल, म्हणजे आता मी हा क्लास घेतला आहे समजा ट्वेल्थ कॉम्प्युटर सायन्स आणि याच्यामध्ये पार्टिसिपंटला क्लिक केलेलं आहे. पार्टिसिपंटला की एनरोल झालेले इथं स्टुडंट्स आपल्याला मिळालेले आहेत. ओके, जर ज्यावेळेला आपण त्या विद्यार्थ्याला इन्व्हिटेशन देतो त्या आणि तो ते स्वीकारतो तर त्यावेळेला आपल्याला रिक्वेस्ट लिंक येते आणि आपण त्याला मोबाईलवर तुम्हाला ते मी दाखवतो की ती जी रिक्वेस्ट लिंक येईल त्याला आपण ॲक्सेप्ट केलं की तो जॉईन होतो, रिजेक्ट केलं की हा आपला विद्यार्थी नाही आहे तर आपण तो आपल्या ग्रुपमध्ये ॲड होऊ शकणार नाही. म्हणजे कोणालाही लिंक केली तर तो आपण खात्री करून घ्यायची की हा आपल्याच क्लासचा आहे का आणि मगच त्याला ॲड करून घ्यायचं. अशा पद्धतीनं ती रिक्वेस्ट लिंक जाते. हे अशा पद्धतीनं विद्यार्थी जे ॲड होतील ते तुमच्या इथं तुम्हाला दिसतील. ओके, यानंतरचा जो पार्ट आहे तर हे सर्व पार्ट्स आपण पाहूया की डिस्कशन पार्ट आहे. इथं दिसतं आहे की टीचर इथं कोण आहे, क्लासरूम आय डी काय आहे, टीचर कोणता आहे, पार्टिसिपंट्स किती आहेत, सब्जेक्ट कोणता आहे, हे इथं आपल्याला सगळं डिस्प्ले होतं आहे. ओके, या क्लासरूमबद्दलचा. आता डिस्कशनला आपण गेलो, क्लिक केलं तर डिस्कशनला क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला जे काय डिस्कशन करायचं असेल ते तुम्ही लिहू शकताय. आता मी ॲड डिस्कशनला गेलो तर इथं तुम्ही टायटल द्या की त्याच्यामध्ये आता आपल्याला जर लेक्चर ॲडजस्ट केलेलं असेल की आता आज डिक्लेअर केलं होतं समजा 10 वाजता आणि ते 11 वाजता घ्यायचे, तुम्ही डिस्कशनमध्ये त्याला मेसेज टाकू शकता. की हे आपलं लेक्चर जे होतं टुडेज लेक्चर ते आज 11:30 होणार आहे असा मेसेज टाकू शकता. एखादा कॅन्सल झालं तर कॅन्सल म्हणून तुम्ही टाकू शकता. हॉलिडे असेल तर त्याची मेसेज तुम्ही इथं ॲड डिस्कशनमध्ये दिलं तरी चालणार आहे. ओके, एखादं रिटर्न मेसेज असेल, प्रिन्सिपलची नोटीस असेल काय असेल आणि ती विद्यार्थ्यांना तुम्हाला शेअर करायची असेल तर तुम्ही इथं अपलोड युअर फाईलमध्ये वॉट तुम्ही तुमच्या मोबाईलनं ती स्कॅन केलेली असेल आणि ती इथं अपलोड युअर फाईलच्या मीडियममधून ती इथं अपलोड करू शकता की विद्यार्थी ती नोटीस वाचू शकतील. ओके, अशा पद्धतीनं तुम्ही विद्यार्थ्यांच्या बरोबरचं डिस्कशनसुद्धा इथं तुम्ही
ॲड करू शकणार आहात. ओके, आणि त्याला रिप्लाय द्यायचा का नाही याच्यासाठी सुद्धा आपण ऑप्शन्स ठेवू शकतो. ओके, एकदा डिस्प्ले झालेली जे डिस्कशनची नोटीस आहे ती तुम्हाला चेंज करायची. इथं थ्री डॉट्स आहेत, याला क्लिक केल्याबरोबर एडिट आणि डिलीट दोन भाग आलेले आहेत. तुम्हाला त्याच्यामध्ये बदल करायचा असेल बदल करू शकताय, तुम्हाला टाकलेली नोटीस डिलीट करायची असेल तरी डिलीट करू शकताय. ही सुविधा इथं तुम्हाला आहे. आता त्याच्यानंतरचा जो ऑप्शन आहे तो म्हणजे टेस्ट. ओके, आता टेस्टला तुम्ही गेल्यानंतर एखादी टेस्ट तुम्हाला घ्यायची असेल, म्हणजे पुढं येणारी टेस्ट प्रॅक्टिससाठी द्यायची असेल, पूर्वी झालेल्या पाहायच्या असतील, सेव्ह केलेल्या पाहायच्या असतील, सेव्ह करून ठेवलेल्या, तर इथं ते ऑप्शन्स त्यांनी तयार केलेले आहेत. परंतु आपण समजूया की आपल्याला एक टेस्ट घ्यायचे, तर तुम्हाला ॲड टेस्टला क्लिक करावं लागेल. ॲड टेस्टला क्लिक केल्यानंतर इथं पहा, एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे या ॲपचा, आणि तो म्हणजे की टाईप क्वेश्चन पेपर हा पण आहे आणि अपलोड क्वेश्चन पेपर हा पण आहे. आणि यूज ओल्डर टेस्ट, म्हणजे आपण यापूर्वी घेतलेली टेस्ट समजा गेल्या वर्षी घेतली असेल तीच यावर्षी रिपीट करायची असेल तरी आपल्याला ती वापरता येणार आहे, त्या पण आपण इथं यूज करू शकणार आहे. परंतु इथं हा जो मी भाग तुम्हाला दोन महत्त्वाचं म्हटलं ते म्हणजे कसं की काही लोक गुगल फॉर्ममध्ये क्वेश्चन पेपर तयार करतात तर काही जणांना तो भाग जमत नाही टेक्निकली समजा, तर तशा लोकांच्यासाठी कसं त्यांनी पेपरवर जरी वर्कआउट केलं किंवा पेपर प्रिंट केलेला जरी त्यांच्याकडे एखादा असला आणि तो त्यांनी स्कॅन करून PDF करून इथं अपलोड केला तरी चालेल, आणि त्याच्या क्वेश्चनला किती किती मार्क्स आहेत म्हणजे आणि त्याच्या ऑप्शन्स कोणते आहेत. फॉर एक्झाम्पल MCQ टाईप क्वेश्चन, पहिल्यांदा आपल्याला टेस्टचं नेम लिहावं लागेल समजा, युनिट टेस्ट 4, अपलोड क्वेश्चन पेपरला क्लिक केलेलं आहे मी आणि नंतर नेक्स्ट केलं. ओके, आता इथं आलेलं आहे, आता इथं नेक्स्ट पॉइंट काय आलेला आहे पहा, तर इथं मार्क करेक्ट आन्सर हियर. आता हे जे चार ऑप्शन्स असतील त्यातला करेक्ट आन्सर कुठला ते इथं तुम्हाला मार्क करायचे. पण त्यापूर्वी जर तुम्ही पाहिलं तर या बाजूला पहा की नंबर ऑफ क्वेश्चन्स, इथं तुमचे क्वेश्चन्स किती आहेत ते लिहा पहिल्यांदा. फॉर एक्झाम्पल 10 क्वेश्चन्स आहेत आणि त्याला चार ऑप्शन ठेवलेले आहेत आपण. ओके, तर या पद्धतीची आन्सर शीट किंवा आन्सर की तयार होणार आहे. ओके, आणि इथं काय करावं लागणार आहे, स्टुडंट विल सी अ ब्लँक OMR शीट, ही विद्यार्थ्यांना दिसेल आणि तुम्ही जी इथं अपलोड केलेली फाईल असेल तो ती इथं क्लिक करून ओपन करणार आणि त्याच्यातल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आलं ते पाहिल्यानंतर तो इथं सिलेक्ट करेल की हा ऑप्शन करेक्ट आहे. नंतर समजा दुसऱ्याचा हा करेक्ट आहे, तिसऱ्याचा हा करेक्ट आहे, या पद्धतीनं. आता इथं पेपर मी अपलोडच केलेला नाही त्यामुळे मला पुढच्या स्टेप्स करता येणार नाहीत, ठीक आहे. पण समजून घ्या की इथं PDF स्वरूपामध्ये क्वेश्चन पेपर आहे आणि त्याचं तो क्वेश्चन वाचतो आहे सोडवतो आहे आणि जे काय आन्सर आहे ते इथं फक्त तो मार्क करतो आहे की पहिला ऑप्शन ए आहे, दुसऱ्याचा सी आहे, तिसऱ्याचा पण सी आहे, चौथ्याचा डी आहे, असं करत तो क्वेश्चन सगळे सोडवेल आणि ते झाल्यानंतर तो नेक्स्टला जाणार आहे. म्हणजे हे विद्यार्थ्याकडे असं येणार आहे, त्या विद्यार्थ्याला अशा पद्धतीची सीट दिसणार आहे. ओके, आणि त्याचं असेसमेंट या पद्धतीनं केलं जाईल, म्हणजे ही जी आन्सर शीट आहे ती सोडवली जाईल आणि त्यानुसार त्याला मार्क्स मिळतील. ओके, मी ही टेस्ट डिलीट करतो आहे. टेस्टमध्येच दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे पुन्हा आपण जाऊया ॲड टेस्टला, की मला क्वेश्चन पेपर तयारच करायचा असेल तर तुम्ही टाईप क्वेश्चन, आता ज्यांचे क्वेश्चन्स इझी आहेत म्हणजे जे टाईप करू शकतो त्यांना हे गुगल फॉर्म आणि ह्या फॉर्मॅट चालतात. पण फॉर एक्झाम्पल मॅथमॅटिक्स किंवा केमिस्ट्री बघितलं तर आपल्याला हातानं लिहिलेले क्वेश्चन पेपर आहेत ते अपलोड करणं जास्त सोयीचं जातं, कारण ते कमी वेळेमध्ये हातानं लिहून क्वेश्चन पेपर होईल आणि तो आपण अपलोड करू शकू आणि तो ते विद्यार्थी सोडवतील. अदरवाईज मॅथमॅटिक्स किंवा केमिस्ट्रीमधले क्वेश्चन्स टाईप करणं इथं थोडंसं अवघड जाईल की टाईप क्वेश्चनमध्ये बघा. ओके, आता टाईप क्वेश्चन घेतला, इथं युनिट टेस्ट नंबर देऊया. ओके, पेपर टाईप क्वेश्चन प्रमाणे घेणार आहे आपण, नेक्स्ट केलं. आता इथं तुमचा क्वेश्चन जो काय असेल तो लिहायचा आहे आपल्याला.
फॉर एक्झाम्पल घेतलं आपण डॅश डॅश सेमी कंडक्टर इज यूज इन रेड एलईडी, आता त्याच्यामध्ये ऑप्शन्स काय पण असू शकतील. ओके, आता समजा ए असेल, त्याचं काहीतरी नाव असेल. ओके, तर ते ऑप्शन इथं तुम्ही टाईप करू शकणार आहात. ओके, आता हे ऑप्शन झाले, त्यातलं करेक्ट आन्सर कुठलं आहे ते पण मार्क करून घेऊया आपण, आणि नंतर आपण क्वेश्चन ॲड करणार आहे. आता यातलं फॉर एक्झाम्पल हे आन्सर बी नंबरचं बरोबर असेल तर इथं तुम्ही त्याला क्लिक करून ठेवा की हे बरोबर आहे म्हणून, आणि नंतर तुम्ही नेक्स्ट क्वेश्चनसाठी जावा. आता पहिला क्वेश्चन झाला, आता दुसरा क्वेश्चन तुमचा टाईप होईल, त्याला मल्टिपल चॉईस काय असेल ते तुम्ही द्याल, त्यातलं करेक्ट कुठलं आन्सर असेल त्याला क्लिक करा, परत ॲड क्वेश्चनला जावा. अशा पद्धतीनं तुम्ही क्वेश्चन पेपर इथंच सेटअप करू शकणार आहे. विद्यार्थ्यांना लिंक सेंड करणं किंवा काय असं काही करायची गरज नाही, कारण या वर्गामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचीच ही टेस्ट आहे. ओके, त्यामुळे विद्यार्थ्यांना वेगळी काय लिंक सेंड करणं किंवा त्यांना मिळाली का वगैरे असं काय भाग येत नाही, आणि त्या वर्गापुरतंच ते लिमिटेड राहतं. जसं गुगल फॉर्म जास्त सर्क्युलेट झाला की त्याच्यामध्ये कोणते विद्यार्थी समाविष्ट होऊ शकतात, त्यासाठी तुम्हाला परत पासवर्ड लावणं किंवा प्रोटेक्ट करणं किंवा पर्टिक्युलर ऑप्शन टाकणं वगैरे हा प्रकार करावा लागतो, तसं काही करावं लागणार नाही आपल्याला, कारण आपल्याकडं एनरोल झालेले जे विद्यार्थी आहेत तेच इथं येणार आहेत. ओके, पण टेस्ट मी डिलीट केलेली आहे. आता मी पुढची ऑप्शनच्याकडे वळतो आहे, रिसोर्सेस. आता रिसोर्सेसमध्ये जर बघितलं तर मी इथं ऑलरेडी आता या क्लासरूममध्ये हे काही व्हिडिओच्या लिंक मी इथं टाकून दिलेल्या आहेत पा. ओके, आणि इथं एक PDFची पण लिंक टाकलेली आहे वगैरे असं केलेलं आहे. तर या पद्धतीनं तुम्ही या लिंक इथं टाकू शकता की जे कंटेंट विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी तुम्हाला ठेवायचे. आपण म्हणतो बऱ्याचदा की किंवा तुमच्या स्वतःच्या व्हिडिओ असतील, आता ह्या माझ्या स्वतःच्या व्हिडिओ आहेत त्या मी इथं विद्यार्थ्यांसाठी शेअर केलेल्या आहेत वाचण्यासाठी. असेंब्ली लँग्वेज प्रोग्रॅमिंगच्या समजा 10 व्हिडिओ आहेत ते ठेवलेत. तसं तुम्ही तुमच्या सब्जेक्टच्या स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या ज्या काय व्हिडिओ असतील त्याच्या यूट्यूबच्या लिंक असतील त्या तुम्ही इथं शेअर करू शकता, आणि त्याला रिसोर्स आपण काय करू शकतो देऊ शकतो. म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्हाला 12वीची किंवा 11वीची तुमची बुक्स PDF स्वरूपात अवेलेबल आहेत, तर त्या ते PDFचं बुक आहे ते तुम्ही तुमच्या गुगल ड्राईव्हला वगैरे ऑनलाईन ठेवा, आणि त्याची लिंक आहे ती इथं फक्त शेअर करा, म्हणजे ॲटोमॅटिकलीच ती पुस्तकं त्यांच्यासाठी इथं अवेलेबल होतील. म्हणजे ही थोडक्यात तुमच्या विषयाची असलेली लायब्ररीज तयार होईल, की जेथे तुम्हाला PDF स्वरूपातील पुस्तकं मिळतील, वेगवेगळ्या वेबसाईट्स मिळतील किंवा यूट्यूब मिळतील, आणि ते विद्यार्थी वाचून त्याचा अभ्यास करू शकतील. म्हणजे केवळ ऑनलाईन लेक्चर हेच टार्गेट नसताना इतर ई सोर्सेसचा सुद्धा आपल्याला इथं वापर केला जाणार आहे, आणि त्यामुळंसुद्धा आपल्या अभ्यासाला चांगल्या पद्धतीनं गती येणार आहे. यानंतरचा जो पार्ट आहे तो म्हणजे असाइनमेंट्स. आता असाइनमेंटला आपण गेलो की पुन्हा ॲड असाइनमेंट करा की त्या विद्यार्थ्यांना काहीतरी आपण काम देणार आहे रायटिंगचं, तर कुठल्या टॉपिकवर देणार, तर टॉपिक वाईज आपण असाइनमेंट देतो, क्वेश्चन पेपर देतो, तर त्या पद्धतीने इथं समजा या टॉपिकवर आपण क्वेश्चन घेतो आहे आणि त्याची स्टार्ट डेट फॉर एक्झाम्पल 14/9 आहे. ओके, सिलेक्ट करा, सबमिशनची डेट किती असेल आणि स्टार्ट टायमिंग पण दिलेलं आहे, आणि ही मला समजा 2 दिवसात सोडवून पाहिजे असेल तर मी यांना 16 तारीख देतो, आणि सबमिशनचं टायमिंग पण मी समजा सांगतो की किती वाजेपर्यंत पाहिजे आहे. फॉर एक्झाम्पल मी हेच टायमिंग ठेवलं. ओके, तरी चालेल. आणि याची मार्क्स मॅक्झिमम किती असतील, फॉर एक्झाम्पल 20 असेल आणि तरी तो तुम्ही ती लिहू शकताय. ओके, त्याचबरोबर असाइनमेंट जी आहे ती फाईलच्या स्वरूपात, रिटर्न फाईलच्या स्वरूपात असेल, ती फाईल तुम्हाला अपलोड करायची असेल तर ती इथं सोय आहे, अपलोड युअर फाईल, तुम्ही इथं क्लिक करू शकताय. आणि तुम्हाला जी फाईल ओपन करायची असेल किंवा अपलोड करायची असेल ती इथं तुम्ही क्लिक करा, तुमच्या कॉम्प्युटरला असलेली किंवा मोबाईलला असलेली क्लिक करा, आणि क्लिक केल्याबरोबर ती इथं PDFच्या स्वरूपात इथं ॲड होणार आहे. ओके, आता मी ही पुन्हा काढून टाकतो आहे. अशा पद्धतीने इथं तुम्ही त्यांना रिटर्न स्वरूपामध्ये
फाईल पाठवू शकणार आहात. म्हणजे नोटीस बोर्डला एखादा क्वेश्चन पेपर किंवा असाइनमेंट लावणं वगैरे हे करण्याच्याऐवजी आपण हा ऑनलाईन स्वरूपात असणारा हा नोटीस बोर्डच वापरणार आहे. या असाइनमेंटबद्दल तुम्हाला काही सूचना द्यायची असतील, माहिती द्यायची असेल, तर या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकताय. ओके, नंतर तुम्ही ॲड असाइनमेंटला क्लिक करा आणि ती असाइनमेंट इथं ॲड होणार आहे. सर्वच बाबी आपण पूर्ण केले नव्हते. आता त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे अटेंडन्स. तर इथं अटेंडन्सला तुम्ही क्लिक केल्यानंतर इथं आता या वर्गामध्ये क्लास घेतलेला नाही त्यावेळेला इथं अटेंडन्स आलेला नाही, पण तुम्हाला तो प्रत्येक लेक्चरची अटेंडन्स इथं तुम्हाला पाहायला मिळेल. त्या विद्यार्थ्याची प्रत्येक विद्यार्थी किती मिनटं होता, काय होता, हे सर्व डिटेल्स तुम्हाला मिळतील. तसंच या वर्गामध्ये कोणते पार्टिसिपंट्स आहेत हे पाहायचं असेल तर आपण पहिल्यांदाच पाहिलं होतं की ह्या वर्गामध्ये क्लासमध्ये जे विद्यार्थी आहेत ते, आणि या विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स रिपोर्ट त्याला दर महिन्याचा बघायचा असेल तर इथं या विद्यार्थ्याच्या नावाच्या कडेला इथं तीन डॉट्स आहेत. याला जर तुम्ही क्लिक केलं तर स्टुडंट रिपोर्ट ऑप्शन आहे आणि डिलीट स्टुडंट आहे, म्हणजे याला रिमूव्ह करायचं असेल क्लासमधून करू शकताय. आणि स्टुडंट रिपोर्ट जो आहे, ओके, तर त्याला तुम्ही क्लिक केल्याबरोबर त्याचे डिटेल्स येतील. पहा की तो या महिन्यामध्ये म्हणजे कुठल्या महिन्याचा रिपोर्ट आहे, इथं दिसेल तुम्हाला सप्टेंबर 2019 रिपोर्ट आहे फॉर एक्झाम्पल. आणि त्याची अटेंडन्स इथं या स्वरूपामध्ये डॉटच्या स्वरूपामध्ये इथं येईल की प्रेझेंट असेल तर तो दिवस ग्रीन दिसेल आणि ॲबसेंट असेल तर तो रेड दिसणार आहे इथं. आणि त्याच्या टेस्टला मार्क्स किती पडले, असाइनमेंटला किती पडले, याबद्दलचा डिटेल्ससुद्धा इथं येतील. आणि तुम्ही इथं शेअर रिपोर्ट म्हटलात की तुम्हाला एक लिंक मिळेल आणि ती लिंक अर्थातच व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही त्याला त्याच्या अकाउंटवर टाकलीत की ती त्याला मिळू शकेल. ओके, त्या पद्धतीनं पिन व्हॉट्सअपला किंवा कॉपी करून तुम्ही इतर कुठल्याही मार्गाने त्याला पाठवायची असेल, मेलला पाठवायची असेल, SMS करायचा असेल, तर त्या पद्धतीनं तुम्ही करू शकणार आहात. ओके, म्हणजे त्याच्या पालकांना पाठवायची असेल तरी तुम्हाला पाठवता येणार आहे. तर अशा पद्धतीनं ह्या विद्यार्थ्यांचे रिपोर्टसुद्धा आपल्याला इथं पाहता येणार आहेत. क्लासरूममधील हे ऑप्शन्स सगळे आपण पाहिल्यानंतर सेटिंग या ऑप्शनमध्ये जावा. आता तिथं काय काय असेल ते पहा. इथं सेटिंगला गेल्यानंतर इथं तुम्हाला क्लासरूम इन्फॉर्मेशन दिसते. ओके, पहिलाच क्लासरूम इन्फॉर्मेशनमध्ये क्लासचं नेम किंवा सब्जेक्ट वगैरे आहे, काय बदल करायचं असेल तर तुम्ही इथं चेंज करू शकताय, अपडेट करू शकताय. ओके, तसंच शेड्यूल त्याचं असेल त्या सब्जेक्टचं टाईम टेबल तेही तुम्हाला इथं पाहता येणार आहे किंवा बदल करता येणार आहे. त्यानंतर स्टुडंट परमिशन जे आहे की झूम ॲपला जॉईन होता येईल का, डिस्कशनमध्ये घेता येईल का भाग, कमेंट तो टाकू शकतो का, तर हे त्याला ऑप्शन्स कुठले ठेवायचे कुठले नाही ठेवायचे ते पण तुम्ही ठेवू शकणार आहात. ओके, अजून एक महत्त्वाचा भाग या ॲपमधला तो म्हणजे को टीचर. ओके, तर इथं तुम्ही तुमच्या क्लासरूममध्ये तुमच्या व्यतिरिक्त काही टीचर ऑनलाईन लेक्चर्स घेण्यासाठी येतील तर त्यांना ती लेक्चर्स घेता येतील का, तर त्याचं उत्तर आहे यस. को टीचर विल बी एबल टू टेक लाईव्ह क्लासेस, क्रिएट डिस्कशन, असाइनमेंट, टेस्ट अँड रिसोर्सेस. म्हणजे टीचर म्हणून त्याला जे काही काम करायचं असेल ते सगळं तो करू शकणार आहे. फक्त तो विद्यार्थ्यांना ॲड करणं किंवा रिमूव्ह करणं, कारण तो मेन क्लास टीचर नसणार आहे. ओके, त्यामुळे तो क्लास घेण्यासाठी तुमच्या क्लासमध्ये येऊ शकतो आणि तुम्ही त्याला को टीचर म्हणून ॲड करा. आणि मग इथं ऑप्शन आहे ॲड को टीचर आणि त्याला इन्व्हिटेशन जाईल. तुम्ही इथं त्याचा नंबर टाका, मग तुम्हाला इन्व्हिटेशन मिळेल. फॉर एक्झाम्पल एखादं समजा सर्चला दिलं तर तो म्हणेल की हा नंबर आता नाही आहे, बरोबर, टीचर नॉट फाउंड. तुम्ही इन्व्हाईटला क्लिक करणार, इन्व्हाईटला क्लिक केल्यानंतर इथं कॉपी येणार आणि ती आली, लिंक कॉपी केली की ती त्या को टीचर जो आहे त्याच्या व्हॉट्सअप अकाउंटवर तुम्ही पेस्ट करा. म्हणजे इथं माझं व्हॉट्सअप अकाउंट आहे तर या व्हॉट्सअप अकाउंटवर मी इथं क्लिक केलं आणि ही लिंक इथं मी पेस्ट केली तर साहजिकच ही आता त्या को टीचरला ही लिंक गेलेली असणार आहे आणि तो या को टीचर जो आहे तो या लिंकद्वारे तुमच्या ग्रुपला ॲड होईल. ओके, अशा पद्धतीनं तुम्हाला को टीचरसुद्धा या याच्यामध्ये ॲड करता येणार आहेत. ओके, आणि ते फक्त लाईव्ह क्लासेस पण घेऊ शकतील, डिस्कशनला काय कंटेंट द्यायचं असेल देऊ शकतील, असाइनमेंट देऊ शकतील, टेस्ट आणि रिसोर्सेससुद्धा ॲड करू शकतील. ओके, हा मोठा फायदा आहे. ओके, त्यामुळं अशा पद्धतीनं हा भाग झाला तुमचा को टीचरचा.
एखादा क्लासची क्लासरूम आहे तो कालांतराने आपल्याला डिलीट करायचा असेल तोही आपल्याला करता येणार आहे, म्हणजे ते कायमचे राहणार नाहीत, ते बदल करायचे असतील म्हणजे एखाद्या वर्षामध्ये एखाद्या क्लासचे समजा 4 डिव्हिजन असतील, एखाद्या वेळी 3च झाल्या, तुम्हाला चेंज करायचे असतील तुम्ही चेंज करू शकता. पासआउट झाल्यानंतर एखादा क्लास तुम्हाला वॉशआउट करायचा असेल, डिलीट करायचा असेल, तुम्ही करू शकणार आहात. ओके, तर ही झाली संपूर्ण माहिती या वाईज ॲपची डेस्कटॉपवर. आता थोडक्यात पाहूया की याची मोबाईलवर तो कशा पद्धतीनं असेल, ऑप्शन्स येत असतील त्यामुळे त्याचं एक्सप्लेन करायची काही गरज नाही, फक्त त्याचा लुक कसा असेल तो आपण मोबाईलवर पाहूया. मोबाईलला गेल्यानंतर आपले मोबाईल चालू केल्यानंतर आपण प्ले स्टोअरला जाणार आहे. प्ले स्टोअरमध्ये वाईज ॲप म्हणून आपण सर्च देऊया. वाईज ॲप, वाईज ऑनलाईन टीचिंग ॲप हा पहिला जो ऑप्शन आला आहे याला क्लिक करूया. याला क्लिक केलेला आहे. ओके, आता आपण इन्स्टॉल करावं लागेल. मी फुल स्क्रीन करून घेतो. आता आपल्याला काय करावं लागेल, हे इन्स्टॉल करावं लागेल. ओके, आता मी इन्स्टॉल करतो आहे. हे इन्स्टॉल झाल्यानंतर इथं ओपन ऑप्शन येईल. या ओपन ऑप्शनला आपण क्लिक करूया. आता ॲप ओपन होईल. आता इथं आपल्याला नंबर विचारणार आणि ओ टी पी हे दोन येतीलच ऑप्शन्स. ओके, आता इथं ॲटोमॅटिकली फोन नंबर डिटेक्ट करून त्याला आपण येस म्हटलेलं आहे आणि कंटिन्यू. आता ओ टी पी जो आला असेल तो इथं आपण टाकायचा आहे. ॲटोमॅटिकली आलेला आहे मोबाईल तोच असल्यामुळे आणि ॲप ओपन झालेला आहे. आता जे क्लास मी तुम्हाला डेस्कटॉपवर शिकवताना दाखवले ते चित्र आलेले आहेत की 12वी सायन्सचा आपण क्लास तयार केला होता तोही आलेला इथं. ओके, आणि तुम्हाला क्लास तयार करायचे असतील तर ऑप्शन्स इथं टाईम टेबल तयार केलं होतं ते पण आले पहा. तर अशा पद्धतीने एकदा तुम्ही तयार करा तर तुम्हाला पहिल्यांदा ऑप्शन येईल की क्लास तयार करा. तर त्यावेळेला इथं कोपऱ्यामध्ये जे बटन आहे प्लस साईनचं, तर याला तुम्ही क्लिक करणार आहे. याला क्लिक केलं की नवीन क्लास, तुम्ही क्रिएट न्यू क्लास असा येईल ऑप्शन. याला क्लिक केलं की तुम्ही नवीन क्लास तयार करू शकणार आहात. आता इथं फॉर एक्झाम्पल आपण घेऊया की कॉमर्स. ओके, अशा पद्धतीनं क्रिएटला आता जावा. क्रिएट की हा क्लास तयार झालेला आहे. ओके, इथं तुम्हाला दिसतं की सब्जेक्ट कोणता आहे, त्यांचं टाइम टेबल बघायचं असेल तर येणार आहे, स्टुडंट किती रजिस्टर झालेत ते येतं, को टीचर ॲड करायलासुद्धा इथंच ऑप्शन मिळतो आपल्याला, हा एक प्लस पॉईंट आहे. आणि जॉईंट रिक्वेस्ट आल्यात का नाही त्या इथं आपल्याला पाहायला मिळतात. आणि हा क्लास ओपन केला, समजा हा कॉमर्सचा क्लास आहे, ओपन केला आहे. ओपन केल्या केल्या इथं आपल्याला दिसतंय की गो लाईव्ह ऑप्शन, म्हणजे लाईव्ह क्लासेस घ्यायचे असतील तर फक्त क्लास ओपन करा आणि तुम्हाला गो लाईव्ह ऑप्शन येईल. हा गो लाईव्ह ऑप्शन मिळाला तुम्हाला की इथं क्लिक केल्याबरोबर झूम मीटिंग तुमची स्टार्ट होणार आहे. इथं मी क्लिक करतो पहा, गो लाईव्ह अलाव करूया आपण. ओके, अशा पद्धतीनं हे झूम ॲप ओपन झालेलं आहे. आता मी ही परत मीटिंग एंड करतो, झूम मीटिंग.
तर इथं आपण गो लाईव्हला जातो. इथं ज्या वेळेला आपण गो लाईव्हला क्लिक करतो त्यावेळेला ऑटोमॅटिकली मुलांना पण नोटिफिकेशन जातं आणि त्या वर्गातली मुलं जॉईन होतात. आणि ऑलरेडी आपण टाइम टेबलमध्ये आपलं टाईम दिलेलंच असतं, त्यामुळे त्या टाईमला ते विद्यार्थी तिथं येत असतात. फक्त वेटिंग करत असतील काय की गो लाईव्हचं नोटिफिकेशन आलं टीचरचं की ते जॉईन होतात लगेच ॲटोमॅटिकली, काय प्रॉब्लेम नाही. आणि आता जर स्टुडंट तुम्हाला ॲड करायचे असतील तर इथं इन्व्हाइट स्टुडंट म्हणून ऑप्शन आहे, याला तुम्ही क्लिक केलं की तुम्ही स्टुडंटला इन्व्हिटेशन लिंक पाठवू शकणार आहात. ती कॉपी करायची आणि सरळ व्हॉट्सअपच्या ग्रुपवर किंवा त्याच्या व्हॉट्सअप नंबरवर त्याला पेस्ट करायची, एवढंच काम करायचं. फक्त इन्व्हिटेशन लिंकला क्लिक केलं समजा तर ही अशी येईल, परत त्याच्यामध्ये कॉपी केली, ओके. आणि आपल्याला व्हॉट्सअप नंबर एखादा असेल फॉर एक्झाम्पल, तर मी हाच घेतो माझा ग्रुप आणि त्याला मी सेंड करतो. तर या पद्धतीनं स्टुडंटला ही जी खालच्या भागामध्ये दाखवलेली आहे ही हा मेसेज तुमच्या विद्यार्थ्यांना जाणार आहे, ओके. आणि मग ते विद्यार्थी या लिंकनुसार जॉईन होतील त्यावेळेला क्लासरूम आय डी हा टाकतील. आणि हे टाकल्यानंतर जर पाहिलं तुम्ही तर इथं तुम्हाला रिक्वेस्ट दिसेल, इथं 0 रिक्वेस्ट आहे त्याच्याऐवजी त्यांनी जॉईन केल्याबरोबर इथं तुम्हाला रिक्वेस्ट येईल 1 रिक्वेस्ट. आणि ती रिक्वेस्ट आली की त्याला तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या विद्यार्थ्यांना ॲड करून घेता येईल, किंवा रिजेक्ट करायचं असेल तर रिजेक्ट पण करू शकता तुम्ही, ओके. त्याचबरोबर डिस्कशन, टेस्ट, नंतर रिसोर्सेस, असाइनमेंट आणि अटेंडन्स आणि स्टुडंट्स हे सगळे ऑप्शन्स हे इथंच आहेत पावरच्या टॅबला, ओके. ही जी रिबन आहे याच्यावरच डिस्कशन आहे, टेस्ट आहे, रिसोर्सेस आहे आणि असाइनमेंट, अटेंडन्स आणि स्टुडंट. आणि आपला आणखी एक ऑप्शन राहिला तो ॲड टीचर, को टीचर, तो तर इथंच आलेला आहे. अशा पद्धतीनं क्लासरूम ओपन केला की तुम्हाला हे सगळे ऑप्शन्स एका ठिकाणी मिळत आहेत. आणि मग ज्या पद्धतीनं आपण असाइनमेंट कशी द्यायची किंवा टेस्ट कशी क्रिएट करायची ते जे आपण डेस्कटॉपला पाहिलं त्या पद्धतीनंच आपण ते या मोबाईल ॲपमधनं पण पाहणार आहोत, ओके. तर मला वाटतं की हे आता तुम्हाला चांगल्या पद्धतीनं कळलं असेल आणि आपल्यालाही वाईज ॲप कसं वाटलं हेही कळवा. त्याचबरोबर आपल्याला आजचा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर निश्चितपणे या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.